मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरण 83% भरले आहे. धरणाच्या स्वयंचलित दरवाजाजवळ पाणी पोहोचले असून उद्या संध्याकाळपर्यंत स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. आज सकाळी धरणावर नेमकी काय परिस्थिती होती याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उत्तम पाटील यांनी. राधानगरी तालुक्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात धरण पाणलोट क्षेत्रामध्ये राधानगरी तालुक्यासह मुसळधार पाऊस चालू होता. काल मध्यरात्रीपासून पावसाने थोडी उसंती घेतल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झालेले. आता आपण सकाळचे 11 वाजलेले आहेत. आता आपण राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजापाशी आहोत. तर आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय की 7 स्वयंचलित दरवाजाला आत्ता पाणी लागलेलं आहे. तर राधानगरी धरण हे आत्ता 83% भरला असून धरणाची पाणी पातळी 339.51 फूट आहे. तर आजचा पाणीसाठा आहे 6915.30 दशलक्ष घनफूट आहे. तर सकाळचा 6 पाऊस 152 मिलीमीटर झाला असून सध्या जूनपासून आज अखेर 2417 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. तरी आता भोगावती नदीमध्ये विद्युतगृहातून 1450 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. BPN साठी राधानगरीहून उत्तम पाटील.